आज आपण अशा माणसांबद्दल बोलणार आहोत जी माणसं आपल्यावरती कायम जळत असतात. म्हणजे त्यांचा ना आपला माडीचाही संबंध नसतो, गाडीचाही संबंध नसतो आणि काडीचा सुद्धा संबंध नसतो. पण अशी मंडळी विनाकारणच, म्हणजे काही कारण नसताना, ज्यांना आपण कधी भेटलेलो नसतो, ज्यांचा आपला काही संबंध नसतो, पण अशी माणसंसुद्धा तुमच्यावरती जळत असतात. आता जवळची माणसं तर जळतातच जळतात, पण ज्यांचा असं काही, म्हणजे दूरची मंडळी आहेत, ती पण जळत असतात. आता या जळण्यापाठीमागचं सगळ्यात मोठं कारण कोणतं असतं माहिती आहे का? कारण तुम्ही केलेला विकास, तुम्ही केलेली भरभराट, तुम्हाला मिळालेलं यश आणि तुम्ही थोडंफार पुढं जायला लागले, तुमच्या जीवनात सुख यायला लागलं की या मंडळींचा तळतळाट व्हायला लागतो आणि ही मंडळी तुमच्यावरती जळायला लागतात. आणि ही आजकी जळकी जी मंडळी असतात ना, ह्या मंडळींना उत्पन्न करायची गरज नसते, निर्माण करायची गरज नसते, ही मंडळी आपोआप जन्माला येतात. म्हणजे मला सांगा, शेणामध्ये जे किडे असतात ते किडे काही कोणी निर्माण केलेले असतात का? नाही, ते आपोआप जन्माला येतात. किंवा घरामध्ये एखादं फळ पडलेलं असेल, अनेक दिवसापासून पडलेलं आहे, ते सडलेलं आहे, मग त्याच्यामधून आपोआप ही अशी प्राणी जन्माला येत असतात, असे किडे जन्माला येत असतात, त्यांची वळवळ जन्माला येत असते. आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळी आपली प्रगती होते त्या त्यावेळी हे किडे जन्माला येतात आणि हे किडे मग चावचाव करण्याचा प्रयत्न करतात. आता अनेक वेळा लोक काय म्हणतात की यांना उत्तर देऊ, यांना हे काय आपल्यावरती टीका करतात, मग यांना आपण उलटं बोलूया. किंवा मी माझं म्हणणं काय माहिती आहे का, समजा तुम्ही रस्त्याने चाललेत आणि जात असताना एखादा कुत्रा तुम्हाला चावला, कुत्रा चावल्यानंतर तुमच्या मनात हा विचार येतो का, नाही हा तो मला चावला आहे ना, मी पण त्याला चावणार? नाही, कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण त्याला चावायचं नसतं, कारण कुत्र्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक असतो. एखादा डास आपल्याला चावला म्हणून आपण त्याला चावायचं नसतं, त्याच्यात आणि आपल्यात फरक असतो. तसंच एखादा जळका माणूस जर आपल्यावरती जळत असेल, आपल्यावरती टीका करत असेल, तर अशा माणसाच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा उलट एक काम करायचं, एवढी प्रगती करायची की त्या माणसाने जळून त्याचे पार कोळसा झाला पाहिजे, एवढं त्याच्या त्याला जळू द्या, जळवायचं तेवढं जळू द्या, आपली प्रगती करत बसा. असल्या लोकांना वेळ देऊ नका, यांना उत्तरं देण्यात वेळ देऊ नका, वेळ घालवू नका. कारण तुमचा वेळ हा जर तुम्ही तसल्या लोकांसाठी वापरला तर तुमच्या प्रगतीला वेळ कमी पडतो आणि पर्यायाने आपण अधोगतीच्या मार्गाला जातो. म्हणून जे भुंकतायत ना त्यांना भुंकून द्यायचं, जे ओरडतायत, जे नावं ठेवतायत त्यांना नावं ठेवून द्या आणि ह्यांना इतकं जळवा, म्हणजे तुमची प्रगती बघितल्यानंतर ही मंडळी प्रचंड जळणार आहे, तर त्यांना इतकं जळवा की त्यांच्या जळण्यामधून त्यांचाच कोळसा झाला पाहिजे. आणि त्यांच्या कोळशाची जी राख असते, त्या राखेनं किंवा त्यांचा जो कोळसा पेटलेला आहे त्या कोळशानं स्वतःच्या भाकरी भाजून घ्या. आणि एवढंच नाही तर त्यांचा कोळसा झाल्यानंतरसुद्धा त्या कोळशातनंसुद्धा राग उत्पन्न करा आणि त्याच्यातनं जी भांडी खराब झाली होती आपण भाजून घेताना त्याला घासून घ्या. म्हणजे लक्षात घ्या, सांगायचा उद्देश हा आहे की जो माणूस तुमच्यावरती जळतो त्या माणसाला जळतोय तसं जळून द्यायचं, त्याला विरोध करायचा नाही आणि त्याच्या विरोधाचा फायदा. कारण काय असतं माहिती आहे का, ही माणसं आज तुम्हाला विरोध करतात, उद्याच्याला तुमचं तीच मंडळी गुणगान गाणार आहेत. मग आपलं गुणगान गाण्यासाठी कुणीतरी माणसं पाहिजेत, म्हणून या लोकांना तोडायचं नाही, या लोकांना बाजूला करायचं नाही. उलट अशी माणसं जवळ असतील तर आपल्याला आपल्या चुका कळतात आणि आपल्याला प्रगतीच्या दिशेनं जाता येतं. आणि म्हणून ही माणसं जवळ पाहिजेत. फक्त हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण एवढंच होतं बरं का, की बऱ्याच वेळा आपण त्या गोष्टीचं टेन्शन घेतो. भाऊ टेन्शन किंवा ताई टेन्शन हे घ्यायचं नसतं. टेन्शन ही अशी वस्तू आहे जी वितरित करायची असते, पण आपण मुळामध्ये ते टेन्शन घेतो आणि आपण आपल्याला प्रॉब्लेम करतो, आपण आपल्या जीवनात अडथळे निर्माण करतो. म्हणून मला फक्त एवढंच सांगायचं आहे आत्ता जी बडबड केली त्याच्यावरून, की जे भुंकतायत ना त्यांना भुंकून द्या आणि ते काहीही म्हणू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि त्याचं टेन्शन घेऊ नका. उलट त्यांना टेन्शन आलं पाहिजे की अरे मी एवढी बडबड ह्या बाबाला केली तरी ह्या काय म्हणजे ऐकत पण नाही आणि त्याला जे करायचं आहे तेच करतो, असं त्याला वाटलं पाहिजे. त्याने अजून जळलं पाहिजे आणि त्याच्या जळण्यातनं एक दिवस आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे भविष्याचा फायद्याचा विचार करा आणि आता असल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही ज्या वाटेनं चाललेला आहात, तुम्ही ज्या रस्त्यानं चाललेला आहात, तुम्ही ज्या यशाच्या दिशेनं चाललेला आहात, ती दिशा तशीच ठेवा आणि वेग पकडा. या लोकांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस सूर्य मावळतो ना त्यावेळेस अंधार पडतो आणि काजवे यायला लागतात आणि काजवे आल्यानंतर त्यांची टिमटिम 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 चालू व्हायला लागते आणि हे सगळं त्यांचं रात्रभर त्यांची टिमटिम टिमटिम चालते. आता ही बातमी कळते सूर्याला आणि मग सूर्य म्हणतो की अरे हे फारच टिमटिम करायला लागलेत. म्हणून सूर्य थोडासा डोकावतो आणि सकाळ होते
आणि त्यावेळेस ते काजवे गायब होतात. लक्षात ठेवा, आपल्यावरती टीका करणारी मंडळी ही काजव्यासारखी आहेत आणि तुम्ही हे त्या सूर्यासारखे आहात. फक्त तुम्ही त्यांच्याकडे लक्ष जरी दिले ना, तरी त्यांची जी टिमटिम टिमटिम चाललेली असते ना, ती त्यांची टिमटिम बंद होऊन जाते. पण माझं म्हणणं काय आहे, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, आपण सूर्य आहोत, आपण आपल्या पद्धतीने काम करूया. आता ही जी टीका करणारी मंडळी असतात किंवा जाळणारी मंडळी असतात किंवा ही जळकी मंडळी असतात ना, ही मंडळी ही त्या खेळ्याप्रमाणे असतात. आता यांना कल्पनाही नसते की एखादा हातोडा येतो त्यांना मागून ठोकून जातो, पण त्यांना काही त्याचं देणं घेणं नसतं. लक्षात ठेवा, ह्या खेळ्यांवरती लक्ष देऊ नका. आपल्याकडे फक्त हातोडा ठेवा. वेळ पडली की या खेळ्यांचा कुठं वापर करून घ्यायचा ते आपण ठरवायचं असतं. तोपर्यंत या खेळ्यांना आणि या काजव्यांना जी काही टिमटिम करायची ती करू द्या. वेळ आली की आपण हातोडा आहोत हे त्यांना दाखवून द्या.